आपण मागील पाठात व्हेजिटेबल्स नेम म्हणजे भाजीपाल्यांची नावं आपण सराव करून घेतला, त्याचप्रकारे अजून अधिक सराव आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर या व्हेजिटेबल नेम्स म्हणजेच भाज्यांची नावं अधिक मुलांच्या कशा लक्षात राहील. मुलांनी जर आपल्याला बटाटे दाखवले तर आपण त्यांना सहज म्हणायचं की पोटॅटो, कांदा दाखवला तर आपण म्हणायचं ओनियन. रोजच्या जीवनामध्ये आपण असा वापर केला तर त्यांच्याबरोबर त्या इंग्रजी नावांची भाज्यांची नावं बरोबर लक्षात राहतील आणि त्यांना ते अधिक समजेल. त्यासाठी हा जो आपण पाठ शिकणार आहोत व्हेजिटेबल बास्केट, तर या व्हेजिटेबल बास्केटमध्ये आपण इंग्लिशमध्ये त्यांना म्हणायचं किंवा चित्र दाखवायचं किंवा प्रत्यक्ष भाजी दाखवून त्यांना ती मराठीतनं नावं त्यांनी सांगितली तरी चालतील आणि आपण त्यांना इंग्रजीतनं बोलून दाखवल्यावर त्यांची ती नावं अधिक लक्षात राहतील. म्हणजे आपल्याला जर मुळा दाखवला किंवा आपण त्यांना रॅडिश म्हणून दाखवायचं म्हणजे त्यांना बरोबर लक्षात येईल की मुळा म्हणजेच रॅडिश. अशा संकल्पना दृढीकरण होण्यासाठी हा व्हेजिटेबल बास्केट आपण क्विकली म्हणजे थोड्या वेळात त्यांना पटकन असं सराव करता येईल. धन्यवाद.